नमस्कार मी वैशाली गेडम मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मसाळा तुकुम येथे प्राथमिक शिक्षक आहे. हा माझा एक बहुवर्ग बहुस्तरीय पद्धतीचा वर्ग आहे. या वर्गात इयत्ता तिसरी चौथी आणि पाचव्या वर्गाची मुले शिकतात. आज मी मुलांना समूहाच्या संदर्भातील अपूर्णांक हा घटक तिन्ही वर्गांना शिकवणार आहे. मुलांनो, तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते? हां, तर आज एक गोष्ट ऐकायची का? मी एका गोष्टीच्या माध्यमातून मुलांसमोर एक समस्या ठेवणार आहे. ही समस्या सोडवताना मुलं प्रत्यक्ष वस्तूंचा वापर करणार आहेत आणि त्यांच्या वर्गाच्या काठिण्य पातळीनुसार त्याचे उत्तर काढणार आहेत. गोष्टीचं नाव आहे शेतकरी आणि त्याच्यातील मुली. एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक शेतकरी राहत होता. त्यांच्याकडे पेरूंची बाग होती. त्या शेतकऱ्याला तीन मुली होत्या. त्यांनी तिघींना पण बोलवलं, वनिता, अनिता आणि सुनीता. तिघी आल्या तर बाबांनी सांगितलं, हे बघा तुम्ही तिघी बाजारात जा आणि तिघींसाठी पण मी तीन टोपल्या वेगवेगळ्या तयार करून ठेवल्या आहेत. प्रत्येकाच्या टोपलीमध्ये 40-40 पेरू ठेवलेले आहेत. तुम्ही प्रत्येकीने एक एक टोपली घ्यायची आणि बाजारात विकायला जायचं. हा घटक शिकवताना तिसऱ्या वर्गाला समूहाचा पाव अर्धा पाऊन हा भाग समजणे हे याचं उद्दिष्ट आहे. चौथ्या वर्गातील मुलांना पूर्ण वस्तूचा अपूर्णांक माहीत आहे. समूहाच्या संदर्भातील अपूर्णांक त्यांना आज माहीत करून घ्यायचं आहे. आणि पाचव्या वर्गातील मुले अपूर्णांकाची पट गुणाकार रूपात कशी मांडायची हे शिकणार आहेत. तिसऱ्या वर्गाला सुनीताने 40 किती पेरू विकले ते काढायचं आहे. चौथ्या वर्गाला अनिताने 40 पेरू विकले म्हणजे किती पेरू विकले ते काढायचं आहे. पाचव्या वर्गाला वनिताने 40 पट पेरू विकले म्हणजे किती पेरू विकले हे काढायचं आहे. कळलं? तुम्हाला सापडलं सुनीताने किती पेर विकले ते? किती पेर विकले? 10 कसे ठरवले तुम्ही? 40 पेरूंचे मधला एक भाग म्हणजे पाव भाग. किती भागांपैकी एक भाग म्हणजे? 4 भागापैकी एक भाग म्हणजे पाव भाग. आणि मग त्या पाव भागामध्ये किती किती पेरू आले? 10 पेरू आले. अर्धा भाग केला. कसा केला म्हणजे किती भाग केले तुम्ही? 39 वस्तूंचे 20 भाग किती केले? 2 भाग केले. मग एका भागात किती आले तुम्हाला? 20 आले. मग काय 20 म्हणजे काय आहे? नाही हो, अर्धा भाग आहे तो, पण 20 म्हणजे काय? कसलं उत्तर काढलं तुम्ही? कशाच उत्तर काढलं? मी या समस्येचं उत्तर काढताना प्रत्येक वर्गाच्या काठिण्य पातळीनुसार त्यांनी प्रत्यक्ष वस्तूंचा वापर करून उत्तर काढलं आणि ते उत्तर मी फळ्यावर घेतलं. त्यानंतर चित्ररूपातील वस्तूसमूहाचे समान भाग करण्याच्या उद्देशाने चित्ररूपातील वस्तूंचे समान भाग कसे करायचे याची कृती मी फळ्यावर करून घेतली. यामुळे मुलांना चित्रांचे समान भाग कसे करायचे हा संबंध स्पष्ट झाला. मी तिसऱ्या वर्गाला विचारत आहे, किती वस्तूंचा समूह आहे? 4 वस्तूंचा समूह आहे. या 4 वस्तूंचा आपल्याला पाव भाग दाखवायचा आहे. किती भाग? पाव भाग दाखवायचा आहे. तर किती समान भाग करावे लागतील? 4 समान भाग. पाठाची सुरुवात झाल्यानंतर जेव्हा मला तिसऱ्या आणि चौथ्या वर्गाला वस्तूसमूहाची समान भाग संकल्पना शिकवायची होती तेव्हा मी पाचव्या वर्गाला कृतीपत्रिका सोडवायला दिल्या होत्या. आणि जेव्हा मला पाचव्या वर्गाला अपूर्णांकाची गुणाकार रूपात मांडणी हा घटक स्पष्ट करून सांगायचा होता, या कृतीपत्रिका तयार करताना मी वर्गाचा स्तर तसेच मुलांचा स्तर लक्षात घेऊन या कृतीपत्रिका तयार करते. 32 खोपे आणि त्याचे 4 समान भाग केले. हो, त्याचा पाव भाग दाखवा मला. 2 कोणतं? हे दोन्ही तिन्ही का? एकच जण दाखवा. पाव भाग दाखवा म्हणजे मी 2 भाग समजू का? हा तर थांब. चेतन, तू पाव भाग दाखव मला. चेतन, पाव भाग दाखव. हा पाव भाग. समी, तू सांग मला पाव भागामध्ये किती टोकडे आले? 8 ठोके. आपण मिळून करूया तिघही जण, ठीक आहे? अमित जवळ 125 रुपये होते. या रकमेतून 3/5 रक्कम त्याने माधुरीला दिली तर अमितने माधुरीला किती रक्कम दिली? हा, एवढं आपल्याला बघायचंय. बघा, अमित जवळ किती रुपये होते? 125 रुपये काढ. 50, 60, 70, 80, 90, 100 आणि हे 120. 3/5 रक्कम याचा अर्थ एकूण समान भाग किती करावे लागतील रकमेचे? 5 समान भाग करू. 5 समान भाग कर बरं प्रणय. 1
पाच हां आता मोजा बरं तू याच्यातले मोज हां तू हे मोज किती रुपये मिळाले 25 तुला किती आले 25 हां बघा आपण मोजताना कसं मोजायचं मोठ्या नोटा आपण आधी मोजते ना 20 21 22 23 24 25 मोजण्याची सोपी पद्धत बरोबर आहे आता तुम्हाला समजलं की प्रत्येकाला पाच भाग केल्यानंतर प्रत्येक भागात किती किती रुपये आले ठेवा इथे प्रत्येक भागात किती किती रुपये आले 25 25 रुपये आले 125 रुपये अमित जवळ होते हं त्याच्यापैकी 3/5 रक्कम माधुरीला दिली तर त्याच्यातून किती रुपये दिले असतील बघा 3/5 आणि त्यांनी रक्कम किती दिली 3/5 पाच समान भाग झाले त्याच्यापैकी किती भाग दिले 3 भाग 3 भाग रक्कम द्या बरं माधुरीला 1 हं 2 3 एवढी रक्कम अमितने माधुरीला दिली ही 3 भाग रक्कम माधुरीला दिली म्हणजे त्यांनी एकूण किती रक्कम दिली माधुरीला आता मोज किती रुपये दिले असतील तर 75 रुपये किती दिव्या प्रणय किती रुपये हां म्हणजे अमितने माधुरीला किती रुपये दिले 3/5 रक्कम दिली म्हणजे 75 रुपये दिले कळले इथपर्यंत बहुवर्ग बहुस्तर या वर्गांना शिकवणे हे शिक्षकासाठी एक आव्हान असते कारण या वर्गामध्ये मुले वेगवेगळ्या स्तरावर असतात त्याचप्रमाणे मुलांच्या वर्गानुसार त्यांना असलेल्या पाठ्यक्रमात जे घटक असतात हे घटकसुद्धा वेगवेगळ्या स्तरावरचे असतात त्यामुळे मला तयारी करताना मुलांचा स्तर आणि पाठ्यक्रमातील घटकांचा स्तर या दोन्ही गोष्टींची तयारी करावी लागते 12:2 पट म्हणजे 12 किती भाग केले तुम्ही 2 भाग केले आहे ना समजा मी असं म्हटलं 5:2 पट बघा काय फरक आहे 5:2 पट वस्तू किती 5 5 किती वेळा 2 वेळा बरोबर आहे 5:2 पट केली तर वस्तू किती होतात 10 होतात आता 12:25 6 हे किती येणार आता आपण ही कोणती मांडणी केली हां आहे बघा पुन्हा एकदा 10:2 पट बरोबर किती येतील किती येणार 5 येणार आता बघा मी तुम्हाला वर्कशीट देत आहे ही कृतीपत्रिका तिथे काय लिहिलं आहे ते वाचायचं आणि त्याच्यानुसार करायचं प्रियंकाने तिच्याजवळ असलेल्या 27 गोट्यांमधून 1/3 पट गोट्या अश्विनीला दिल्या तर प्रियंकाने किती गोट्या अश्विनीला दिल्या गुणाकार रूपात मांडणी करा म्हणजे 27 × 3 हे बरोबर आहे हां मांडणी बरोबर आहे 27 एकूण किती भाग केले तू 3 भाग मग एका भागात किती आले तुझे व्हेरी गुड म्हणजे 27 × 1/3 बरोबर उत्तर किती आलंय 9 शाबास या पाठाचे नियोजन करताना मी वर्गाचा स्तर लक्षात घेतला आणि वर्गवार अपूर्णांक या संकल्पनेची काय काठिण्य पातळी आहे हे लक्षात घेऊन मी नियोजन केले आणि त्यानुसार कृती कार्यक्रम तयार केला यामुळे सर्व वर्गातील आणि सर्व स्तरातील मुले सक्रियतेने सहभागी झाली